राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून झाला असून याशिवाय स्वराज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. या शिवस्वराज्य यात्रेचा ज्यांच्याकडे प्रामुख्याने नेतृत्व आहे ते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळतीबाबत बोलताना जाणाऱ्यांचा विचार करण्याची गरज पडत नाही, कारण भिंतीवरच्या 4 विटा पडल्याने काही फरक पडत नाही, कारण खालच्या विटा मजबूत असल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. जाणाऱ्यांचा विचार करायची गरज पडत नाही, भिंत उभी असती भितडावरच्या वरच्या 4 विटा पडल्या म्हणून भिंत पडली कोण म्हणत नाही. जोपर्यंत खालच्या विटा मजबूत आहे तोपर्यंत पुन्हा भिंत बांधता येते, आणि ही खालची वीट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्या सारखा सच्चा कार्यकर्ता आहे, आणि जोपर्यंत ही वीट मजबूत आहे तोपर्यंत फरक पडत नाही. शिवनेरी किल्ल्यावर जाताना या किल्ल्याच्या संदर्भात असं आपण काय म्हणतो, कोणीतरी म्हणालं की बुरुज ढासळत चालले, त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो नम्रपणे, अहो एखाद दुसरा बुरुज ढासळला म्हणून किल्ला कधी पडत नसतो, छाताळाचा कोट करून लढणारा मावळा कधी माग हटत नसतो, आणि या भावनेनं आता पुढे जायचं. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात महापुराची परिस्थिती असताना भाजपचे मंत्री मात्र नाचत आहेत, हे नाचण्याचं काम तुमचं नाही ते नाच्यांचं आहे, तसंच भाजप शिवसेना 220 ते 250 जागा जिंकायच्या असे सांगत असलं तरी आपलं टार्गेट 175 जागा जिंकून आणायचं हे टार्गेट आहे आणि आपली ही धमक आहे असं अजित पवार म्हणाले. आज काही लोक पाणी एवढं आलंय आणि काही मंत्री काल रात्री नाचत होते, अरे ते पाणी आलेलं बघा नाचता काय, नाचायचा कार्यक्रम नाचणारे करतील, तुमचं काम लोकांना मदत करणारे, नाच्याचं काम तुमचं नाही. मी खोटं बोलत नाही, टीव्हीला बघितलं का नाही काय चाललंय, हा बघा सगळी नावं तोंड पाठ, ते आमचं चिन्ह तोंडपाठ ठेवा म्हणजे झालं. जे हे किती 220 250 चा आकडा काढत असले तर काय, त्या आकड्याला काही अर्थ नाही. आपला आकडा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यात आघाडीचं सरकार आणायचं आणि 175 जागा आपण निवडून आणायच्या. आपण आणू शकतो तेवढी आणि धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे. तर या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 2-4 लोक फुटली असली तरी ज्यांच्या दम नाही ते आधीच मनाने पराभूत झालेत, अशी लोक फुटल्याने आम्हाला कधीच फरक पडत नाही असं जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय. राष्ट्रपतींच्या जन्मस्थानाहून ती माती डोक्याला लावून कपाळाला लावून त्या मातीचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रात सुरू करतोय. आज महाराष्ट्रभर आमचे काही 2-4 जण फुटले म्हणून महाराष्ट्रात लोक सांगायला लागलेत आता हे फुटलं ते फुटलं ते फुटलं. कोण फुटत, ज्याच्या दम नाही जो मनानं आधीच पराभूत झालेला आहे असली लोक फुटली तर महाराष्ट्रात कधी आम्हाला चिंता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात देखील असेच फितूर निघाले, फितुरी झाली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना काय शासन केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते शासन पुन्हा एकदा आपलं राज्य आल्यावर अशा फितुरांच्या बाबतीत होईलच, त्यात काही चिंता बाळगू नका. तर या यात्रेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवनेरीची माती ही पवित्र असून महाराष्ट्रातलं हे सरकार घालवण्याची ताकद फक्त या मातीत असून राज्यात रयतेचं राज्य यावं यासाठी आमची शिवस्वराज्य यात्रा असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय. आजपासून शिवस्वराज्य यात्रा निघणार, पहिली सभा शिवनेरीच्या पायथ्याला, 1 महिनाभर शिवस्वराज्य यात्रा संबंध महाराष्ट्रात जाणार, एक एक शिवनेरीची पायरी चढत एक एक चिंता आमच्या मनामध्ये येत होती. शिवाईंचं दर्शन घेतलं, अभिषेक घातला, आशीर्वाद घेतला आणि छत्रपतींच्या जन्म ठिकाणी नतमस्तक होऊन तिथली माती आम्ही सर्वांनी कपाळी लावली आणि एकच संकल्प सोडला की महाराष्ट्रातलं हे दळभद्री सरकार जे जनतेच्या विरोधात आहे ते घालवण्याचं
यश हे जर कुठल्या मातीत असेल तर त्या शिवनेरेच्या मातीत, यांची माती आम्ही कपाळाला लावू. आज दोन वेगवेगळ्या यात्रा सत्ता पक्षाच्या चालू आहेत. एक महाधनादेश यात्रा, महाजनादेश यात्रा चालू आहे. एक जन आशीर्वाद चालू आहे. गडावरून खाली उतरत असताना काही वाहिन्याच्या प्रतिनिधीने आम्हाला प्रश्न विचारला की म्हणजे तुमची ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी, याच्या पाठीमाग कारण का. मी म्हणलं आमची ही शिवस्वराज्य यात्रा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाची माती कपाळी लावून या महाराष्ट्रात रयतेचं राज्य यावं याच्यासाठी आहे. मग ते म्हणले राज्याचे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढतात ती कशासाठी आहे. मी उत्तर दिलं की महाजनादेश यात्रा जी मुख्यमंत्र्याची चालू आहे त्या चालू मुख्यमंत्र्याची चालूचा अर्थ वेगळा घेऊ नका. पुढे सुद्धा मीच चालू मुख्यमंत्री राहणार आहे हे महाराष्ट्रात सांगायला ही जनादेश यात्रा काढलेली आहे. या शिवस्वराज्य यात्रेत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून चाललेल्या आमदारांचा कवितांमधनं चांगला समाचार घेतलाय. या सभेत भुजबळ यांनी आता ताकदीने लढण्याची गरज असल्याचं म्हटलंय. विचार करायला पाहिजे अशा वेळेला मजबूतीनं उभं राहावं लागेल, तोंड द्यावं लागेल. काही लोक जातात ठीक आहे जाऊ द्या, मला इकडे फार चांगले लोक पाठवलं, वळून कुणी पाहिलं नाही म्हणून मार रानावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही, वळून कुणी पाहिलं नाही म्हणून महाराणावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनी ही साथ सोडली, शेवटी पानांनी ही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरनं काही सोडलं नाही. पानं झडून पडतात, काही जातील काही, पण खरंच मजबूत असलेला हा चाफा परत फुलल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवलं. त्यासाठी यश मिळणार, हर कामयाबी पर आपका नाम होगा, हर कामयाबी पर आपका नाम होगा, आपके हर कदम पर दुनिया का सलाम होगा. मुश्किलों का सामना हिम्मत से करना, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा. झाल्याशिवाय राहणार ना, पण आपण त्यासाठी मजबूतीनं उभं राहिलं पाहिजे. आम्ही काय होता असं झालं तसं काय रडून रडून काय रडायचं नाही, लढायला शिकारा. आणि तुम्ही या परिसरामध्ये छत्रपतींचा जन्म झाला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या सुरू असलेली गळती रोखण्यात शिवस्वराज्य यात्रा किती यशस्वी होते आणि आमदारांचं मनोधैर्य वाढवण्यात किती महत्वाची ठरते हे पाहणं आता येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, जुन्नर.